पक्का है? नहीं नहीं नहीं। विषय आज कुत्री समिति ने दिलेला है बावीस जे नालायक त्यांनी आजपर्यंत आमच्या कामगारांचं हित नाही पाहिलं, आज गुपचूप चार तासाची एक मीटिंग करतात, ते आश्वासनाचे भोपळे देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते शरद पवार आणि अनिल परब परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यासोबत आता यांनी आज जे काही या कृती समितीचे सर्व लोक समोरून बोलले, सर्वांनी आपल्या व्हॉट्सअपवर किंवा लाईव्ह सर्वांनी या बातम्या पाहिलेल्या आहेत। प्रत्येकांनी आवाहन केलं, विनंती केली की तुम्ही कामगार आत्मदार रुजू व्हा, ज्यांच्यावर कारवाई झालेल्या नाही आहे, बघा कमजोर जे काही असतील त्यांनी लक्षात घ्या की तुम्हाला हे वाटत असेल की ज्यांच्यावर कारवाई झालेल्या नाही आहेत त्यांनी आत्मदार जावी, ज्यांच्यावर कोणत्याच कारवाया करणार नाही। मग आता कुठे गेली यांची शिस्त आणि आवेदन पद्धत? 6 दिवस जरी का गैरहजर असलो तर बडतरीपची कारवाई शिस्त आवेदन पद्धतीनुसार करावी लागते। मग आमच्या महाराष्ट्रातून अख्ख्या 55,000 लोकांवर कारवाई झालेल्या आहेत, अमरावती डेपोतून 30 लोकांची निलंबन बडतर्फी आहे आणि 20 लोकांच्या बदल्या आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्रातून 55,000, मग त्यांना वेगळा न्याय का? त्यांच्यावर कारवाई आला नाही त्यांच्यावर नाही, मग या 55,000 लोक काय त्यांच्यावर कारवाई नका करू म्हणून सांगणार आहे का? ठीक आहे, यांनी हे बोललेलं आहे। आता तो यांच्या बोलण्यात किती तफावत आहे ते लक्षात घ्या, आल्या दोन गोष्टी लक्षात, त्यांच्यावर कारवाई झाली आहे ते शिस्त आवेदन पद्धती, त्याने जे 2 महिन्यापासून गैरहजर होते त्यांच्यावर कारवाई नाही झाल्या, त्यांना हे पिल्लू सोडलेलं आहे की त्यांनी आतमध्ये या, आता तुमच्यावर कारवाई नाही होणार, कोण म्हणते नाही होणार? एमआरटीयू ऍक्ट आणि पीआयएलयू ऍक्ट जो आहे 1950 आणि 1971च्या दोन्ही कायद्यानुसार आपल्यावर काय होणार आहेत कारवाया या निश्चित असते। एसटीनं आजपर्यंत कोणाला सोडलं नाही हा काय इतिहास आहे। बोलताना भूलतापी की आम्ही चर्चा केली, सकारात्मक चर्चा झाली, कोणती सकारात्मक काही माहितच नाही पडलं। सकारात्मक म्हणजे काय है ना, बरोबर आहे। त्यांनी काय केलं की तेच मुद्दा परब साहेब तेच घेऊन बसून आले, 4,000 वाढवले, 5,000 वाढवले, 2,500 रुपये वाढवले, म्हणजे वाढवले तरी हे अंतरिम पगारवाढ देण्यात आलेली आहे, मागे तुमच्याकडे बऱ्याचशा लोकांच्या पेमेंट स्लिप आलेल्या आहे, त्याच्यामध्ये वाढीव वेतन जे होतं ते भेटलेलं आहे का सांगा, त्याच्यातून वेतन कापले गेलेलं आहे, तुम्ही फोन घ्या, बरेचशा पगार स्लिपा तुमच्या व्हॉट्सअपला आलेल्या आहे, बऱ्याचशा लोकांनी टाकलेल्या आहेत, तर हे फसल्या पगारवाढीला आम्हाला नाही। आणि कोणती सकारात्मक चर्चा झाली? तुमचा लढा हा न्यायालयात आहे, मग तुम्ही रस्त्यावर कशाला भांडता? न्यायालय तो निर्णय देईल ते आपण पाहूया।